वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. लडाख सीमेवरचा तणाव काही निवळत नाहीये. आता तर चीननं सीमेपलीकडे सैन्यासह लष्करी साधन सामुग्रीची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. पाहूयात काय करतोय चीन. युद्धाच्या तयारीत गुंतलाय चीन. LAC वर सैन्यासह शस्त्रसाठा तैनात. चीननं जवानांसाठी बनवल्या आधुनिक बॅरेक्स. एकीकडे भारतासोबत शांततेसाठी चर्चा करणारा चीन सीमेपलीकडे युद्धाच्या तयारीत गुंतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिबेटच्या नगारी क्षेत्रात चीन आधुनिक बॅरेक्स बनवत असल्याची चर्चा रंगली आहे. चीननं सैनिक आणि शस्त्रसाठ्यासाठी या बॅरेक्स बनवल्याची सूत्रांची माहिती आहे. या बॅरेक्स आधुनिक धाटणीच्या आणि स्थायी स्वरूपाच्या आहेत. सॅटेलाइट फोटोंद्वारे या बॅरेक्सचं अस्तित्व दिसून येत आहे. हत्यारं ठेवण्यासाठी काही गोदामांची निर्मिती झाल्याचंही यात दिसतंय. चीनी सैन्याच्या बॅरेक्स समोरचा भाग मोकळा ठेवण्यात आलाय, जेणेकरून मोठ्या संख्येनं एकाच वेळी सैनिक या भागात जमू शकतील. उंच भागात होणाऱ्या आजारांपासूनही बचाव करण्यासाठी या बॅरेक्सचा वापर होईल असा दावा करण्यात आलाय. नेमकं किती सैन्य या ठिकाणी आहे याचा अंदाज मात्र सॅटेलाइट फोटोंद्वारे लावता येत नाहीये. मात्र आधुनिक सोयी सुविधांसह मोठी जमवाजमव चीनी बाजूनं या ठिकाणी होतीये. अर्थात चीनच्या कोणत्याही कपटीपणाला प्रत्युत्तर द्यायला भारत सज्ज आणि सक्षम आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे.